विकिबी न्यूजच्या आजच्या स्पेशल स्टोरीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते. मित्रांनो, आज आपण बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानची गरज का आहे याबद्दल चर्चा करू. असे काय झाले असते की भारतासारख्या प्राचीन संस्कृती आणि धार्मिक विचार असलेल्या राज्याला मुली वाचवण्यासाठी आणि शिक्षणासाठी स्वतंत्र मोहीम राबवावी लागली. लोकांची मानसिकता खूपच संकुचित झाली आहे. मुलींबद्दल त्यांचा दृष्टिकोन खूपच वाईट झाला आहे आणि असे कृत्य करताना त्यांना लाज वाटत नाही असा विचार करण्याची गोष्ट आहे. असे लहान आणि संकुचित मानसिकतेचे लोक मुली आणि मुलांमध्ये भेदभाव करतात, कारण त्यांना वाटते की मुले आयुष्यभर आपली सेवा करतील आणि मुली परकीय संपत्ती आहे. त्यांना वाचन आणि लेखन करून काय फायदा होईल म्हणून ते मुलांना चांगले शिक्षण देतात आणि त्यांची अधिक काळजी घेतात. सध्या त्या लोकांची विचारसरणी इतक्या खालच्या पातळीवर गेली आहे की मुली जन्माला येण्यापूर्वीच त्यांना गर्भातच मारतात आणि जर ते चुकून जन्माला आले तर त्यांना निर्जन ठिकाणी फेकून देतात. आपल्या सरकारने स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी अनेक योजना देखील सुरू केल्या आहेत, परंतु त्यांचे नीट पालन न केल्यामुळे अपेक्षित लाभ मिळत नाही. बेटी बचाओ बेटी पढाओ ही घोषणा देण्यात आली कारण भारतात मुलींची स्थिती दिवसेंदिवस बिकट होत आहे. त्यांच्या पालकांकडून त्यांच्याशी भेदभाव केला जात आहे. त्यांना वाटते की मुली परक्यांची संपत्ती आहेत, त्यांचे लवकरात लवकर लग्न केले पाहिजे आणि त्यांना शिक्षण देऊन काही उपयोगच होणार नाही. मुलींची ही बिघडलेली स्थिती पाहता भारताचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 22 जानेवारी 2015 रोजी मुलींची गरीब स्थिती सुधारण्यासाठी बेटी बचाओ बेटी पढाओ अभियान आणि ही योजना सुरू केली. या योजनेचा मुख्य हेतू हा आहे की मुलींशी कोणत्याही प्रकारचा भेदभाव नसावा आणि त्यांनाही मुलांसोबत समान अधिकार मिळाले पाहिजे आणि गावोगावी जाऊन याचा प्रचार केला जायचा. आपला भारत देश आपल्या पौराणिक संस्कृतीसाठी तसेच महिलांच्या आदर आणि सन्मानासाठी ओळखला गेला, पण बदलत्या काळानुसार आपल्या देशातील लोकांची विचारसरणीही बदलली आहे. यामुळे आता मुली आणि महिलांना समान वागणूक दिली जात नाही. लोकांची विचारसरणी कशी बदलली आहे की देशात स्त्रीभ्रूण हत्या आणि बलात्कार सारख्या अनेक घटना समोर येत राहतात, ज्यामुळे आपल्या देशाची स्थिती इतकी वाईट झाली आहे की इतर देशांचे लोक आपल्या भारत देशात येण्यास लाजतात. आपल्या देशातील लोकांनी मिळून आपल्या देशात पुरुष प्रधान समाजाचे धोरण स्वीकारले आहे, ज्यामुळे देशातील मुलींची स्थिती अत्यंत गंभीर बनली आहे. त्यांच्याशी नेहमीच भेदभाव केला जातोय आणि त्यांना योग्य शिक्षण दिलेच जात नाही, यामुळे ते प्रत्येक क्षेत्रात मागे राहतात. त्याचा आवाज प्रत्येक वेळी अशा प्रकारे दाबला गेलाय की त्याला घराबाहेर जाण्याचे स्वातंत्र्यही दिले जात नाही. या प्रकरणाचे गांभीर्य पाहून आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बेटी बचाओ बेटी पढाओ नावाची नवीन योजना सुरू केली. या योजनेच्या माध्यमातून मुलींच्या शिक्षणासाठी योग्य व्यवस्था केली जात आहे. 21व्या शतकात जिथे भारताने चंद्रावर जाण्यासाठी पाऊल टाकले आहे, दुसरीकडे भारताच्या मुली घरातून बाहेर पडण्यासाठीही घाबरतात, ज्यावरून हे ज्ञात आहे की आजही भारत हा पुरुष प्रधान समाज असलेला देश आहे. आपल्या देशातील लोकांची मानसिकता इतकी भ्रष्ट झाली आहे की ते महिला आणि मुलींचा आदर करत नाही. स्वामी विवेकानंदांच्या वक्तव्यानुसार ज्या देशात महिलांचा आदर केला जात नाही तो देश कधीही प्रगती करू शकत नाही. सनातनी विचारसरणी आपल्या देशातील लोकांवर इतकी प्रबळ झाली आहे की ते आता मुलं आणि मुलींमध्ये फरक करतात. तो पुत्रांना योग्य शिक्षण देतो आणि मुलींना घरी राहून घरची कामे करण्यास सांगतो. त्यांना कोणत्याही प्रकारचे स्वातंत्र्य दिलेच जात नाही. यामुळे मुलींचे भविष्य अंधारात गेले आहे. आजही आपल्या देशातील मुली आपले घर सोडून जाण्यास लाजतात, कारण काही लोकांनी देशाचे वातावरण इतके खराब केले आहे. आपण दररोज पाहतो की कोणीतरी एखाद्याच्या बहिणीच्या मुलीवर बलात्कार करतो किंवा विनयभंगाच्या घटना साधारणपणे पाहायलाच मिळतात. या घटना आपल्या देशातील लोकांच्या विचारसरणीला प्रतिबिंबित करतात. त्यांची विचारसरणी किती दूर गेली आहे आणि त्यांना ना लाज वाटत आहे ना कोणत्याही प्रकारचा पश्चाताप आहे. स्त्रीभ्रूण हत्या जी आपल्या देशात दिवसेंदिवस वाढत आहे ती देखील लोकांची संकुचित मानसिकता दर्शवते. संयुक्त राष्ट्र संघाने भारताला इशारा दिला होता की जर स्त्रीभ्रूण हत्येसारख्या प्रकरणांवर भारताने दखल घेतली नाही तर लोकसंख्येशी संबंधित संकट येऊ शकते.
मुलींच्या योग्य शिक्षणासाठी आणि संरक्षणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2015 बेटी बचाओ बेटी पढाओ नावाची योजना सुरू केली होती. यासोबतच त्यांनी मुलींच्या शिक्षणाचे महत्त्वही सांगितले. ते म्हणाले की जर मुली शिकल्या नाही तर संपूर्ण कुटुंब निरक्षर राहील, ज्यामुळे आपला भारत एक विकसनशील देश म्हणून राहील आणि कधीही विकसित देश होणार नाही. या योजनेद्वारे त्यांनी या गोष्टीवर विशेष भर दिला की मुलींवर जे काही भेदभाव होत आहे ते लवकरच संपले पाहिजे आणि त्याचबरोबर त्यांना वाचन आणि लिहिण्याचे स्वातंत्र्य दिले पाहिजे. मुलींनाही आयुष्य जगण्याचा पूर्ण अधिकार असावा. स्त्री समानतेचा कितीही नारा दिला तरी मुलांच्या तुलनेत मुलींच्या जन्माचे प्रमाण अद्यापही कमीच आहे. जुलैपर्यंत 1000 मुलांच्या मागे केवळ 930 मुली असा जन्मदर असल्याचे पुढे आले असून या आकडेवारीने अजूनही वंशाच्या दिव्याचाच प्रकाश अधिक असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे मागील वर्षीच्या तुलनेत टक्केवारीत घट झाल्याने स्त्री समानतेचा नाऱ्यांच्या चिंधड्या उडाल्या असून लेख लाडकी केवळ बोलण्यापुरतेच असल्याचे अधोरेखित झाले आहे. केंद्र सरकारने बेटी बचाओ बेटी पढाओचा नारा दिला. एवढेच नव्हे, केंद्र राज्याच्या मुलींचा जन्मदर वाढवण्यासाठी विविध योजना असून जनजागृती, मुलींच्या संगोपनासाठी विशेष लाभ आदींवर कोट्यवधी रुपये खर्च केले जाते. परंतु गेल्या अनेक वर्षात मुलींचा जन्मदर वाढला नसल्याने या योजनांवर जनजागृतीवर विरजण पडल्याचे निराशादायक चित्र आहे. नागपुरात मुलींच्या जन्मदराबाबत निराशाजनक चित्र कायमच आहे. समाजात अनेक जण असे आहेत की जे मुलीला लक्ष्मीचे रूप समजतात, परंतु अशा समजूतदारांची संख्या फारच कमी आहे. अजूनही अनेक जण मुलगा हाच वंशाचा दिवा या भ्रामक कल्पनेत जगत आहेत. मुलगी लक्ष्मीचे रूप असून कुटुंबात तिच्या आगमनाने भरभराट आल्याची अनेक उदाहरणे आहेत. घरातील स्त्री ही गृहदेवता गृहस्वामिनी असते, अनेकदा ती कुटुंबाचा आधारही असते. या दृष्टिकोनातून मुलींचा जन्मदर वाढवण्याचे प्रयत्न आवश्यक आहेत. तर मंडळी, VKB न्यूजच्या आजच्या स्पेशल स्टोरीमध्ये एवढंच. पुन्हा भेटूया नवीन माहितीसह. बघत रहा VKB न्यूज. नमस्कार.